अचानक आलेल्या पुरानं वाताहात झालेल्या सिक्कीममधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत उत्तर सिक्कीममधल्या मंगन जिल्ह्यातल्या आपत्तीग्रस्त भागातही अडकून पडलेल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेनं वेग घेतलाय काल भारतीय हवाई दलानं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं इथे अडकलेल्या एकशे शहात्तर नागरिकांना बाहेर काढलं लाचेन लाचुंग आणि चुंगथांग इथल्या नागरिकांसाठी सुमारे पस्तीस टन मदत सामग्री पाठवण्यात आली चुंगथांग आणि आसपासच्या भागात अडकलेल्या बाराशेहून अधिक लोकांना हवाई मार्ग तसंच लष्कर भारत तिबेट सीमा पोलीस दल अर्थात पी आणि स्वयंसेवकांनी बाहेर बांधलेल्या ब्रिजद्वारे बाहेर काढण्यात आलं केंद्रीय आंतर मंत्रालयाच्या पथकानं उत्तर सिक्कीमच्या प्रभावित भागांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचं मूल्यांकन केलं असून अल्पकालीन आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारला शिफारस केली